एसटीचा संप सुरू असल्यामुळे हिंगोली आणि बीड मधील शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते, पाहूया यावरचा एक रिपोर्ट। शाळेला जाण्यासाठी नाही लाल परी, विद्यार्थ्यांची बैलगाडीची सवारी, बीडच्या माधवीची घोडेस्वारी। एसटीचा संप असल्याने सर्वात जास्त अडचण झाली आहे ती गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांची। यावरही विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने उपाय शोधले आहेत। बीड जिल्ह्यातल्या कांगणे गावातल्या माधवी कांगणे या सातवीत शिकणाऱ्या मुलीने घरातल्या घोडीच्या पाठीवर खोगीर चढवलाय। ती रोज घोडीवर बसून 4 किलोमीटर वरील उजनीच्या शाळेत जाते आहे। आम्ही ऑटोनं म्हणजे एसटीने येत होतो, सरनी पास काढून दिली होती। मग आता लॉकडाऊन पडल्यामुळे एसटी म्हणजे एसटी येत नव्हती। पप्पाने विचारलं मला, तू घडव जायला जम का? मग मी म्हटलं हो पप्पा, काही काळजी नाही, मी जाईल घोड्यावर। हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते। काही विद्यार्थी बैलगाडीतून शाळा गाठताय। आमची परेशानी ही आहे की आम्हाला जायला वाहन नाही काही, त्याच्यामुळं एसटी जर सुरू झाली तर आम्हाला लई सहकार होईल। आणि मी 4 किलोमीटर रोज पैदल येत असतो। एखाद्या मोटरसायकल भेटली तर मोटरसायकलवर, एखाद्या गाडी बैलगाडी भेटली तर बैलगाडीवर, एखाद्या पैदल यावे लागते। शाळेत आल्यावर हातपाय थोडे दुखतात, शाळेत यायचा कंटाळा येतो, मग अभ्यासात मन नाही लागत। एसटी कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटेल आणि पुन्हा लाल परी शाळेत कधी घेऊन जाईल याची वाट ग्रामीण भागातील विद्यार्थी पाहताय। हिंगोलीहून संदीप नागरेसह विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड।